मित्रांनो, कसे आहात? आता बघा, हे चार बटाटे मी चार पाच बटाटे मी मोठे मोठे उकडून घेतलेले, त्याचे छिलके काढून घेतले, त्याला किसून घेतलेलं आहे आणि त्यात आपण बनवूया आता ह्या बटाट्याच्या शिऱ्यासाठी मी हे टाकलेलं आहे. तर बघूया आपण गंमत आता कसं बनवायचं ते. तर हे छान एक चमचा त्याच्यात एक टेबलस्पून भरून मी तूप टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं, हे एवढं एक चमचा भरून तूप टाकलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप टाकू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर असा अमेझिंग आणि सुंदर आणि टेस्टी असा हा शिरा लागतो की तुम्ही एकदा बनवाल तर घडीघडी खाल. तर याच्यासाठी तुम्ही विलायची पावडर टाकू शकता, विलायची कुठून टाकू शकता, साखर टाकायची आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग. तुम्ही टेस्ट तुम्हाला जेवढी असेल ना तेवढं त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही साखर वगैरे घालू शकता याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर असं छान हलवून घ्यायचं. जाड बुंदाची कढई घेतली तर ते लागत नाही, त्याला असं घडीघडी असं मिक्स करून असं हलवावं लागतो. मी एकदम जाड अशी कढई घेतलेली पितळीची, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यात साखर वरतून तुम्ही खोबरे किसून घेऊ शकता आणि वेलची पावडर टाकू शकता आणि साखर घालायची. आणि झाल्यावर तुम्हाला मी दाखवते, एकदम सोप्या पद्धतीने दाखवते. तर तुम्ही बघू शकता छान असा लालसर कलर येतोपर्यंत हे शेकून घ्यायचे बटाटे. मस्त असा स्मूथ टेस्टी असा हा शिरा बनतो बटाट्याचा, वाव. तर बघू शकता तुम्ही, नंतरचं प्रोसिजर तुम्हाला दाखवते झाल्यावर. बघा, आपल्या आवडीनुसार मी साखर टाकलेली आहे, तर साखर अशी पघळते बघू शकता तुम्ही. आता तो होतो आहे छान, तसं मिक्स करत राहायचं तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्ही साखर घालू शकता याच्यामध्ये. आता कम्प्लीट आपला हलवा तयार आहे. तर छान आपण असा वाटीत काढून घेऊया, बघू शकता तुम्ही मस्त वाटीत काढून घेतलेला आहे. वाव, तर बघा आपला हलवा तयार आहे, एकदम टेस्टी आणि खूप सुंदर असा झालेला आहे. मी खाऊन बघते, मला कंट्रोल नाही होते. वाव, अमेझिंग, खूपच टेस्टी झालेला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.